Friends, carboxylic acid actually aldehydes, ketones, carboxylic acids, esters it is a big topic. Uh, we are presently focusing on carboxylic acids and especially preparation of carboxylic acids. Okay, Any method methods? that? आणि मेथडच असतात जसं की ॲसिडाइल क्लोराईड विथ वॉटर नाही का ऑइल इन प्रेझन्स ऑफ पिरिडीन पिरिडीन इज अ बेस आपल्याला माहिती आहे आणि मग लिहितो आपण डायरेक्ट असं लिहितो आता इथं कलर वापरला सोयीसाठी एच सी एल म्हणजे रिॲक्शन म्हणून एक मार्काला विचारतात जसं टेक्स्ट किंवा मध्ये असतं त्यामुळं नोट्समध्ये असतं की असं असतं असं लिहिलं की झालं एक्झाम्पल बदलू शकतं इथं इथं लिहू शकतं फिनाईल पण येऊ शकतं आता अनेक ठिकाणी अल्काइल असेल तर तिथं फिनाईल अॅराईल म्हणजे अॅरोमॅटिक रिंग चाल इथं चालते का चालते प्रिव्हियस लेक्चर मेकॅनिझम ते बघा म्हणून ते उपयोगाने येतं डायरेक्ट मेकॅनिझम सिन्स uh, इट इज नॉट पार्ट ऑफ द सिलेबस त्याचा कुठला प्रश्न येणार नाही पण ते समजून घ्या जसा आता इथं बघा आणि मग डायरेक्ट रिॲक्शन लिहिणं पण सोपं होतं आणि मग अशा डायरेक्ट रिॲक्शन दोन तीन ठिकाणचे मिक्स होऊन आलेलं एमसी की तो पण सोपा होतो किंवा ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी वगैरे सोपी होते आणि मग ही रिॲक्शन तर बेसिकली अशी आहे पण तरी ही डायरेक्ट जेव्हा अशी लिहितो नॉमेंटलेचर लिहिलं पाहिजे म्हणजे बोर्डच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्यू नॉमेंटलेचर नॉर्मली वी प्रिफर आय यू पी एस सी वी शूड नो बोथ ओके इथे ना एक अॅसेट तयार झालेला आहे म्हणजेच ॲसिटिक ॲसिड ओके तर मुद्दा काय आहे आपण सगळं तो भाग शिकलो आहे म्हणून थोडक्यात की हे डायरेक्ट जेव्हा लिहितो तेव्हा त्या पद्धतीने वॉट वी हॅव स्टडीड अर्लियर मेकॅनिझम ते झालं असेल तर हे डायरेक्ट लिहिणं पण फायद्याचं होतं किंवा जरा काही चेंज झाला एक्झाम्पल वगैरे हो तर गडबड होत नाही तर याच्यामध्ये बेसिकली मुद्दा काय आहे की वॉटर इट ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओ फाईल आणि मग आधीच्या काही हायड्रोलिसिस म्हणून हे हायड्रोलिसिस आहे रिॲक्शन विथ वॉटर इज हायड्रोलिसिस असाईल क्लोराईड इन जनरल म्हणलं आहे पण असाईल ग्रुप आम्ही ॲसिटाईल घेतला आहे म्हणून एसिटाईल क्लोराईड इथेनॉइल क्लोराईड ओके okay. आणि इथं कसं आहे की पेअर्स ऑन क्लोरीन आणि ज्यामुळं लोणपेअरचं शेडपेर झाला तर हा पायवाला पेअर इकडं जाऊन त्याच्यामध्ये रेझोलन्स आहे त्यामुळं दिस इज मोर पोलर त्यामुळं जे इस्टरचं हायड्रोलिसिस बघितलं आपण ओके त्या हायड्रोलिसिसला किंवा अल्काइल सायनाइडचं हायड्रोलोसिस बघितलं तिकडं प्रोटोनेशन फर्स्ट स्टेप होती टू इन्क्रीज दी पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप इस्टरमध्ये किंवा सायनाईड इथं ऑलरेडी पोल हा मोर पोलर आहे रेझोन्समुळं हे मेकॅनिझम वेल पण सांगितले पुन्हा फास्ट थोडंसं कवर करूया आणि हे सगळं माहीत असेल तर मग डायरेक्ट पण पटपट पटपट लिहिता येतं म्हणून सांगतो आणि एक्झाम्पल बदललं वगैरे किंवा पुढे जाऊन एम सी क्यूज बघणार त्यावेळेला सोपं झालं तर हा न्यूक्लिअर फाईल आहे डायरेक्ट लिहिताना अपेक्षित नसतं न्यूक्लिअर फाईल लिहा किंवा बेस्टर रिझन लिहा पण त्या निमित्ताने चर्चा करायची बघा दिस इज द न्यूक्लियो फाईल इट अटॅक्स मग ह्या लोन पेअर फॉर्ममध्ये इथं अटॅक केला की आणि नंतर जेव्हा परत ती लोन पेअर आली तेव्हा इट क्लोरीन गोज आउट इन द फॉर्म ऑफ आता मी डायरेक्ट बोलत ज्याने हेच लेक्चर सुरुवातीला सुरू केलं असेल बघायला तर तो म्हणणार की हे काय शिकवत आहेत अरे प्रिव्हियस लेक्चरमध्ये मेकॅनिझम सांगितलं ते बघणं गरजेचं आहे त्याची थोडी त्याचा थोडा धावता आढावा घेतो आहे ओके ते सगळं जे मागचं बघितलेलं डोळ्यासमोरून येतं आणि मग अल्टिमेटली नेट रिॲक्शनमध्ये काय झालं तर न्यूक्लिओफाईल इथे अटॅक करतो आणि क्लोरीन गोज आउट इन द फॉर्म ऑफ सियल मायनस म्हणजे न्युक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन एन एक प्रकारची ती एन रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये फक्त इंटरमिडिएट आहे इंटरमिडिएट आहे हा पायवाला इलेक्ट्रॉन इकडं जाईल आणि परत येईल ओके मागचं मेकॅनिझमची आठवण करून दिली त्याचबरोबर दिस इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन ॲक्च्युली हे रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे म्हणजे फॉरवर्ड पण सुरू असते रिव्हर्स पण मग आम्हाला ती फॉरवर्ड करायची असेल देअर फॉर वी यूज इन हे हा बेस आहे आणि जो वीक बेस आहे त्यांनी फक्त हे या फॉरवर्डसाठी मदत करावी पण ॲसिडला न्यूट्रलाइज करू नये अशा हिशोबाने आपण इन वी यूज ॲज अ बेस इन म्हणतात तर ते कारण माहीत पाहिजे म्हणजे पायरेड इन त्यासाठी आहे रिॲक्शन गोज मोर अँड मोर इन फॉरवर्ड डिरेक्शन असा प्रश्न मग येतो एम सी क्यूमध्ये आणि मग ती न्यूक्लिओ आहे फक्त ती डायरेक्ट नाही आहे म्हणजे वॉटर ॲज अ न्युक्लिओफाईल अटॅक वॉटर वीक न्युक्लिओफायल आहे पण हा मोर पोलर असल्यामुळं डायरेक्टली इट अटॅक्स हा आत आला आणि क्लोरिन इन द दी फॉर्म ऑफ सी एल मायनस बाहेर गेला आणि मग त्यातल्या स्टेप्स सगळ्या प्रिव्हियसली वीआर डिस्कस्ड अल्टिमेटली वी गेट दिस मग इथं क्लोराईडच्या क्लोराइडच्याऐवजी फिनाईल क्लोराईड आलं असाईल म्हणजे असाईल क्लोराईड इन जनरल म्हणूया फिनॉक्सी बेन्झॉक्सी बेन्झाईल क्लोराईड फिनाईल क्लोराइड नाही म्हणता येणार इथं फिनाईल ग्रुप असेल तर तो बेन्झॉईल ग्रुप बेन्झाईल काही असो नोट्समध्ये ते सगळे एक्झाम्पल्स आहेत टेक्स्टमध्ये पण असतात काही फरक पडत नाही असाईल क्लोराईड विथ वॉटर ॲसिड प्लस एचसीएल रिॲक्शन युनिट डायरेक्शन करण्यासाठी म्हणजे मोर अँड मोर इन फॉरवर्ड करण्यासाठी अवॉइड टू अवॉइड रिव्हर्स सिबल वी यूज स्पिरिट दॅट्स दॅट आणि मग रिॲक्शन लिहिली नॉमेंट लेक्चर लिहिलं दॅट्स सॉल्व्ह मग एक्झाम्पल्स आणखी घेता येतील आता हे एक्झाम्पल केलं किंवा मेकॅनिझम मी याचं प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं आहे तर लाईक असेसाईल क्लोराइड वी कॅन मग त्याचं पण सेपरेट परत सांगता येईल पण का तेवढा वेळ तुमचा घ्यायचा किंवा तुम्ही तेवढं का ब्रेन स्वतःचं वापरू नये जर त्याला रिलेटेडच मी सांगतो आहे मला आणखी पाच मिनटं जास्त लागतील पण ते मी का वाय आय एम अवॉइडिंग दॅट ॲसिटिक अँडहायड्राईट हां किंवा आय यू पी एस सी नेम इथेनॉइल अँड हायड्राइटिक ओके मी नेहमीचं वापरातलं ॲसिटिक अँडहायड्राईट याचे पण हायड्रोलसिस वी गेट कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि मग लिहिताना मी लिहितो डायरेक्ट बघा मग टू मला गेल तुझं पॅसिटिक ॲसिड तयार होतात म्हणून दोन इथं टू लिहिलं तर बरोबरच आहे आत्ता सध्या सोयीसाठी हे तयार झालं पण एकदा तुम्ही एच ए मेकॅनिझम बघितले असेल तर एच ए मेकॅनिझमसाठी वेगळा अभ्यास करायला लागत नाही जसं हा समजा इथून पण घेता येतो कुठून तरी घेतो मी समजा हा ॲसिटेट ग्रुप हा ॲसिटाईल म्हणतो आपण हा ऍसिटेट आयन फॉर्ममध्ये आला तर ॲसिटेट आयन ऍसिटेट ग्रुप म्हणजे हा समजा क्लोरीन असल्यासारखं विचार करा म्हणजे एच ए मेकॅनिझम याला लागू होते म्हणजेच काय न्यूक्लिओफाईल दोन्ही पिके घ्यावं लागेल न्यूक्लिओफाईल इथे अटॅक करेल वॉटर एज अ न्युक्लिओ लोन पेअर ओके इट अटॅक्स हिअर आणि मग जसं इथे अटॅक केला की पायवाला इकडं जाईल आणि मग अगेन इट कम्स बॅक आणि मग क्लोरीन जसा बाहेर गेला तसा हा बाहेर जाईल हा बाहेर जाईल समजलं का बघा थोडं इथं सांगतो मी म्हणजे पहिल्यांदा ऑक्सिजनकडे पाय केला आणि तो परत आला ओके आणि त्यावेळेला त्या मोमेंटला वॉटर मेकॅनिझम असं माहीत असलेलं बरं असतं म्हणजे त्यातल्या सगळ्या स्टेप्स मात्र आता सांगत नाही प्रिव्हियसली वी हॅव कवर्ड इट आणि जो बाहेर गेला तो मला दाखवायचा होता बाहेर गेला तो जसा सी एल मायनस केला तसा हा सी एस थ्री मी शॉर्टमध्ये लिहितो आता अँड दिस विल पूल दिस हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ एच सायन्स कारण तसं नाही केलं तर तो फ्री फॉर्ममध्ये राहिला तर ॲसिटिक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड असा अर्थ नाही केल ॲक्व सोल्युशन असेल किंवा ॲसिटिक ॲसिडमधलं त्याचे के आपल्याला माहिती आहे टेंडर्स टू मायनस फायच्या रेंजमध्ये आहे म्हणजे एक अंदाज म्हणून एक एक ॲनॉलॉजी म्हणून म्हणजे दहा हजार अनडिसोसिएटेडवाले ॲसिटिक ॲसिड असतील तर ॲक्व सोल्युशनमध्ये पाच चार फ्री फॉर्ममध्ये असतात पण पाच चार सात आठ का असेलत पण असतात ना दे गिव्ह फ्री एच प्लस सायन्स दर फोर इट इज ॲसिड वीक ॲसिड ओके तर इट पुल्स दिस हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ एच प्लो सायन्स मग ते सी एल मायनसनी मग अशी तेच केलं होतं मग असा एकदा अंदाज आला की याचा वेगळा अभ्यास नवीन केमिस्ट्री म्हणून करायला लाग लागत नाही ओके तर हे ॲसिटिक अॅनहायड्राईट किंवा इथेनॉइल अँडहायड्राईट त्याचं हायड्रॉलिसिस रिॲक्शन विथ वॉटर गिव्स टू मराकिल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड असं हे एक्झाम्पल आहे मग हे एक्झाम्पल नेहमीचं सो पहिला सोपं जे पुस्तकात असतं तेच घ्यायचं अरे मी सांगितलं की इथं इथेच घेतलं एक्झाम्पलचं नाव बदलणार फक्त पॅटर्न तोच मेकॅनिझम तीच आणि इथं अटॅक ऑन कार्बोनिल रूप असल्यामुळं इथं ॲरोमॅटिक रिंग असलं तरीसुद्धा चालेल रिॲक्शन होणार ओके तर हे प्रिपरेशन ऑफ कार्बोजिलिक ॲसिड बायुझिंग व्हेरियस कंपाऊंड्स ते बघत होतो आणखी काही गोष्टी बघूया हे गोष्ट आणखी मला पटकन आठवलं की जसं इकडं पिरिडिन वापरलेलं आहे असायल आस, क्लोराईड इन जनरल म्हणजे अॅसिटाइल क्लोराईड एक्झाम्पल तसं इकडे का नाही वापरला तर त्याची गरज नाही आहे त्याचे कारण असं आहे हे रिव्हर्सिबल रिॲक्शन होत नाही त्याचे कारण असं आहे आयन्स ॲसिटेट जसं एल मानस बाहेर पडला तसं इथे ॲसिटेट फॉर्ममध्ये हा ग्रुप बाहेर पडला ना इट हॅज व्हेरी हाय ॲफिनिटी फॉर हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ प्रोटॉन जे मगाशी मी बोलवते तसं नसतं तर मग ॲसिडिक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड किंवा मॉडरेट ॲसिड मॉडरेटली स्ट्रॉंग असायला पाहिजे त्यामुळं ॲसिडिट आयन्स हॅव टेंडन्सी टू पूल हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ एच प्लस आयन्स त्यातली मधली एक स्टेप दाखवली त्यामुळं फॉरवर्ड जाण्याची त्याची टेंडन्सी आहेच त्याच्या त्याच्या त्या टेम्परेचरला जो के असेल वन पॉईंट एट इन्टू टेन टू मायनस फाय वगैरे त्या रेंजमध्ये ॲसिडिक ॲसिडचा के ए ओके त्यामुळं फक्त वॉर्म हिटिंग पण नाही वॉर्म आणि पिरळींसारखा कोणी गरज नाही आणि आम्हाला प्रोडक्ट ॲसिटिक ॲसिड पाहिजे त्याला कशाला न्यूटलाइज करता ओके इथं गोष्ट वेगळी होती की याच्या तुलनेमध्ये इथं रि रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे त्यामुळं मोर अँड मोर इट शूड गो इन फॉवर्ड डिरेक्शन मग त्यामुळं मग वन ऑफ दी प्रोडक्ट शूड बी रिमूव्ह असं आपण केमिकल इक्विमध्ये थिअरॅटिकली बघितलेलं असतं म्हणजेच आम्ही असा बेस वापरला वीक बेस पिरिडीन विच विल सिलेक्टिवली रिॲक्ट विथ एच सी एल नाही का पिरिडीनमधला एच सी एलमधला हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ एच सायन्स तो तिकडं नायट्रोजन शॉर्टमध्ये दाखवतो मग ते लोन पेर आणि हायड्रोजन तो प्लस आणि सी एल मायनस म्हणजे सॉल्ट तयार झाला अँड द फो फॉर रिवर्स रिॲक्शन एच सी एल इज नॉट अवेलेबल ॲज दे आर प्रोड्युस्ड एच सी एल दे रिॲक्ट विथ पिरिडेनियन फॉर्म पिरिडिनियम हायड्रोजन क्लोराईड सॉल्ट या लोनपेअरबरोबर एच प्लस हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ एच प्लस अँड इट गोज मोर इन मोर इन फॉरवर्ड डिरेक्शन मोर अँड मोर इन फॉरवर्ड डिरेक्शन तर इथं त्याची गरज नाही आहे कारण का ॲसिटिक ॲसिड वीक ॲसिड के ए असल्यामुळं त्या मेकॅनिझमच्या स्टेपमध्ये जो ॲसिटेट आयन म्हणजे इथं ॲसिटिक ॲसिड घेतलं म्हणून कार्बॉक्सिलेट आयन हॅज व्हेरी हाय ॲफिनिटी फॉर प्रोटॉन त्यामुळं प्रोटॉन पूल करून रिॲक्शन फॉरवर्ड जाणारच आहे असा मुद्दा आहे येस आता टेक्स्टमध्ये आणि नोट्समध्ये मुद्दाम म्हणजे एस्पेशली ट्वेल्थला ऑर्गॅनिकमध्ये असं अनेक ठिकाणी आहे कुठलेही टेक्स्ट असो एन सी आर टी किंवा आपल्या बोर्डचं असेल आणि बरेच रेफरन्स बुक्समध्ये वगैरे आणि त्यामुळं नोट्समध्ये पण की असं लिहिलेलं असतं आणि मग फर्स्ट नंबर दिलेले असतात किंवा ए बी म्हणलेलं असतं नंबर आणि डायरेक्ट प्रोडक्ट बॅलन्स वगैरे केलेलं असतं म्हणजे माझं त्याला काही ऑब्जेक्शन नाही फक्त ते आपण समजून घ्यायचं असतं ते समजून नाही घेतल्यामुळे मग शिकणाऱ्याला आणि बऱ्याच वेळेला मग शिकवणाऱ्याला सुद्धा की ते असं गोंधळ होतो की अरे इकडे असं क्लोराईड लिहिलं डायरेक्ट प्रोडक्ट लिहिला आणि अरोवर कंडिशन लिहिलं हे सांगायचं कसं मग असं दिलं असं लिहा असं पाठ करा असं काहीतरी अनेक जण करत असतात विच इज रॉंग त्यामुळे पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड अवघड असं म्हणतात ॲक्च्युली जसं म्हणून मेकॅनिझम तर बऱ्याच गोष्टी रिपीट व्हायला लागल्या की पुस्तकात आणि म्हणून मग पुस्तकात असल्यामुळं नोट्समध्ये तसंच लिहितात जसं की आता हे आहे समजा बाकीचं काही माहित नाही डायरेक्ट अशी रिॲक्शन दिसली तुम्हाला अभ्यास करायचा काय करणार तुम्ही कसा अभ्यास करणार तर मुद्दा काय याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट म्हणजे अर्लिअर एक्झाम्पलमध्ये आपण हायड्रोडोसीस uh, डायरेक्टली विथ वॉटर बघितलं तिथे पण असं सांगता आलं असतं मग हे आत्ता जे सांगणार आहे ते तिकडेही लागू आहे असं लिजल्ट असतं मुद्दा काय आहे की फ्री ओएच पण आहे सायन्स आता याचासुद्धा ॲसिटिक ॲसिड ॲसिटिक ॲसिड लिहितात मुळात ॲक्च्युली ॲसिटिक ॲसिड अँड टू मला म्हणजे ॲसिटिक ॲसिड प्लस ॲसिटिक ॲसिड टू असं इथेनॉइक ॲसिड हे मला केलं फॉर्म्युला स्ट्रक्चर मुद्दा काय मेकॅनिझम माहीत असेल तर ते आपण डायरेक्ट लिहिलेलं पण आपल्याला कळू शकतो आपण स्टेप्स लिहू किंवा एकदा कळलं की मग ते त्या चित्र डोळ्यासमोर गेलं की बाबा समजा प्रश्नच विचारले असा की तुम्हाला कळतं हे ओ एच मायनस वॉटर ओ एच मायनस इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर असं जेव्हा लिहितात हे इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर म्हणजेच डायल्यूट बेस लार्ज फ्री ओच मानं सायन्स केव्हा असतात स्ट्रॉंग बेस लाईक एन ओ एच किंवा के ओ एच इन लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर असेल तेव्हाच फ्री ओएपनं सायन्स म्हणून फ्री ओचपानं सायन्स डायल्यूट बेस आहे फॉर एक्झाम्पल डायल्यूट एन एच डायल्यूट के ओ एच तर फ्री ओचपानं सायन्स असणार आणि वॉटर असणार इथं लार्ज अमाऊंट सॉल्वंट आणि म्हणून तो इन कॉन्टॅक्ट विथ असं ते सांगायचं पद्धत आहे म्हणजे हा कोणतरी एन ओ एच किंवा के ओ एचमधून लार्ज अमाऊंट ऑफ फ्री होईच पाण्यास सायन्स म्हणजे बेस पाहिजे आहे आणि डायल्यूट आहे त्यामुळे लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर इज ऑल्सो प्रेझेंट ही पहिली स्टेप मग जसं मग अशी वॉटर ॲज अ न्यूक्लिओ फाईल अटॅक केलं होतं मेकॅनिझम मेकॅनिझम अर्लियर लेक्चर किंवा इन शॉर्ट याच्या आधी सांगितलं तसं जर वॉटर अटॅक करू शकतात कार्बोनिल रूपवरती वीक न्यूक्लिओ फाईल असून नाही का वॉटर इज अ वीक न्यूक्लिओ फाईल वीक न्यूक्लिओ फाईल तो फ्री ओएच मायनस आहे नंतर स्ट्रॉंग इन्क्ल्युअर फाईल आहे तो तर आरामात अटॅक करणार मग तो अटॅक करतो मग त्याची आपण मेकॅनिझम बघितलेली ते सगळं सांगणार नाही तर ज्या मोमेंटला तो अटॅक करतो त्या मोमेंटला पायवाला इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनकडे जाईल रुटीन टू लोन पेअर्स लिहित नाही आणि पाय द इलेक्ट्रॉन पेअर दॅट तिकडे गेलेली अगेन इट इज शेड त्यावेळेला क्लोरीन इन द फॉर्म ऑफ सी एल मायनस गेला म्हणजे परत ॲसिड तयार झालं नाही का हा मग अशी आलेलं ओ एच मायनस आणि प्लस सी एल मायनस आता हे बेसिक कंडिशनमध्ये असल्यामुळे याचं न्यूट्रलायझेशन होणार कारण हे झालं तरीसुद्धा ओ एच मायनस आय एन फ्रॉम एन ओ एच ऑर के ओ एच तर याचा परत न्यूट्रलायझेशन होणार मग ती स्टेप आली मग आम्हाला ॲसिड पाहिजे असेल तर फर्दर ॲसिडिफिकेशन आता हे सगळं आत्तापर्यंत अनेक वेळा झालेलं असल्यामुळं मग तेच केलेलं इथं की ओ एच मायनस आहेन आणि एच टू ओ म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ह्या पहिल्या स्टेपमध्ये नंबर जेव्हा देतात त्या रोवर याचा अर्थ आफ्टर दिस इज द फर्स्ट स्टेप आफ्टर द फर्स्ट स्टेप इज ओवर देन दिस इज द सेकंड स्टेप असा त्याचा अर्थ असतो ती झाल्यानंतर मग फर्दर ॲसिडिफिकेशन मग एस थ्री ओ प्लस म्हणजे तेच लार्ज अमाऊंट ऑफ ॲसिड डायल्युट ॲसिड फॉर एक्झाम्पल डायल्युट एच सी एल तर लार्ज अमाऊंट ऑफ फ्री एच प्लस आहेस वॉटरमध्ये सॉलवंटमध्ये असतील तर ते त्याचं रिप्रेझेंटेशन हायड्रोनियम आयन इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ एच थ्री ओ प्लस तसं लिहितो आपण नाही का कॉर्डिनेट कॉलिन बॉन्डच्या वेळेला अकरावीपासून झालं आहे म्हणजे पहिली स्टेप झाली स्ट्रॉंग बेस डायल्यूट मग सोडियम सॉल्ट तयार होणार नाही का मी डायरेक्ट ॲसिड लिहिलं याचा न्यूट्रलायझेशन होणार नाही का इथं लिहितो चला इथं लिहितो आणि मग फर्दर ॲसिडिफिकेशन केलं फॉर एक्झाम्पल एक्स एलमधला एच प्लस मग सी एल मायनस तिकडं जाईल तर मग आयन्स आणि फ्री एच प्लस सायन्स फ्रॉम डायल्युट एच सी एल डायल्युट ॲसिड एस थ्री ओ प्लस लिहिले म्हणजेच लार्ज अमाऊंट ऑफ फ्री एच प्लस सायन्स आहेत म्हणजे डायल्युट ॲसिड आहे ॲसिड मिळतो मग ती सेकंड स्टेप आहे आफ्टर द फर्स्ट स्टेप इज ओव्हर मग त्याच्या बाजूला सी एल मायनस असेल तर एन एस सी एल बाय प्रोडक्ट दॅट्स ऑल तेच इकडं तेच इकडं म्हणून डायल्युट ॲसिड म्हणतील एस थ्री ओ प्लस म्हणतील एच प्लस इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर म्हणतील डायरेक्ट ॲसिड म्हणतील किंवा डायरेक्ट एल म्हणतील बऱ्याचवेळेला एल म्हणतात त्याचा सगळ्याचा अर्थ तोच हे माहीत असावं मग अल्कलाईन हायड्रोलिसिसमध्ये फक्त अल्कलाईन हायड्रोलिसिस म्हटलं असेल तर ओ एच मायनस अटॅक करेल ओके आणि मधली ही स्टेप आहे म्हणजेच अल्टिमेटली ओ एच मायनस आत आणि क्लोरिन इट गोज आउट इन द फॉर्म ऑफ सी एल मायनस तसं इथे ॲसिटेट याला सी एल मायनस सी एल ग्रुपसारखं ट्रीट करायचं कारण मेकॅनिझम सेम आहे आणि फर्दर ॲसिडिफिकेशन केल्यानंतर मग ॲसिड नाही केलं तर मग गाडी इथंच थांबणार म्हणजे रिॲक्शन इथंच थांबणार गाडी म्हणजे काय तर हे एकदा आपल्याला लक्षात आलं की बघ असं जर डायरेक्ट लिहिलं असेल तर आपण रफवर कसं करणार आपण समजून असं घेणार रफ नंतर त्याची एवढी सवय होते आपल्याला की इथं जिखला वेळ लावला की इथं लागत नाही की लक्षात आलं इथं की ओ एच मॅनस अटॅक करेल अल्कलाइन कंडिशनमध्ये आणि ॲसिटेटायन तयार होणार की इथं सी एल मायनस बाहेर गेला होता इथं ॲसिटेट आय इथं बाहेर गेला ओके अँड फर्दर ॲसिडिफिकेशन करस्पॉन्डिंग ॲसिड तयार होणार हे लक्षात यायला पाहिजे ओके तरी पण मग मुद्दा मी सांगतो की ओ एच मायनस इथं अटॅक केलं अटॅक केल्यानंतर पायवाला तिथं जाईल ओके आणि मग त्या मुमेंटला बघा ओ एच मायनसने अटॅक केलं ओ एच मायनसचा अटॅक बघा रुटीन टू लोन पेस दाखवत नाही मी आता लिहिण्याचा किचकटपणा टाळण्यासाठी ओके okay. दोन्हीपैकी एका कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करणार सी एस थ्री किंवा एस थ्री सी आणि मग अगेन दॅट लो दॅट पायवाला जो तिकडे गेलेला लोन पेअर इट गेट शेअर्ड त्या मोमेंटला ही शेअर्ड पेअर आहे ती इकडे जाईल जसा क्लोरीनचा सी एल मायनस झाला तसा आणि त्यामुळे काय मिळालं आम्हाला हां हा आधी आलेला आता सोयीसाठी ॲरो काढतो कारण दोन पेअर घेऊन आला होता शेवटी ते शेड पेअरच आहे ना कोवालेंटस प्लस ॲसिडेट आहे हा शिल्लक राहिलेला हा ग्रुप मग याचं ॲसिडिफिकेशन केलं डायल्युट ॲसिडबरोबर सेकंड स्टेपमध्ये तर हा पण मग ॲसिडिक ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होणार आणि लार्ज अमाऊंट ऑफ डायल्यूट एन एव्हायच असल्यामुळं याचं पण जर ॲसिडिफिकेशन नाही केलं तर याचं पण न्यूट्रलायझेशन होणार आहे याच्यासारखं सॉल्ट तयार होणार एन ए प्लस बाजूला आणि फर्दर ॲसिडिफिकेशन केल्यानंतर याचंही ॲसिड त्याचंही ॲसिड आता असं ते समजून घेतलं असेल आणि मग बघताना तुम्ही नोट्समध्ये अभ्यास करताना असं बघितलं तुम्ही काही विचारच करत नाही नजर फिरवली आणि मूडला असं लिहिलं तरी चालतं ठीक आहे त्या पद्धतीचं पुन्हा पुन्हा झाल्यामुळं तशी लिहायची पद्धत आहे ओके आपण असं समजून घ्यायचं असं विचार करायचा रफवर्क करायचं वेळ द्यायचा बरं त्याच्यामध्ये एक दोन रिॲक्शनला त्रास होईल वेळ लागेल पण त्या टाईपचे अनेक रिॲक्शन्स आणि पुढंसुद्धा येणार असतात तिथं स्पीड कमी स्पीड वाढतो कमी वेळात जास्त अभ्यास होतो आणि असंच करायचा असतो तरच लिहिता येतं तरच एम सी क्यू सुटतात हे एम सी क्यूज म्हणजे नीट वगैरे हो त्या एक्झामच्यासाठीच शिकवणं चाललेलं आहे हे बोर्डचं ते असं नसतं एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून परत नंतर घ्यायचं असतं ते ठीक आहे आता एम सी क्यूज व्हिडिओमध्ये घेण्याला काही मर्यादा असतील तर पण एम सी क्यूजला मदत होण्यासाठीचं टीचिंग व्हिडिओ थ्रू होऊ शकतं ओके okay? तर हे असं आहे